ल देशपांडे यांच्या म्हैस या कादंबरीवर आधारित फ्लॅक कॉमेडी चांदी। या चित्रपटाचा मुहूर्त किरण शांताराम आणि रमेश देव यांच्या हस्ते करण्यात आला। म्हैस हे याच्यात फक्त एक जनावर नट होता, आम्ही ते कॅरेक्टर म्हणून पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न करतो। खरं म्हणजे म्हैस ही कल्पना इतकी सुंदर होती आणि हे खरी आहे, पण त्याला बाईंनी फुलवले इतकं सुंदर। त्यांच्याकडे मी डीव्हीडी पाहिला, अरे क्या बात आहे, क्या बात आहे, इतकं सुंदर आहे। म्हैस या कथेला कुठेही हात न लावता किंबहुना त्याच्यामध्ये अजून दोन तीन छान गोष्टी घालून एक त्याचा एक छान काय म्हणतो आपण मेनू एक पदार्थ बनवलाय त्याने म्हैसचा आणि खूप चांगला बनवलाय। आणि मला वाटतं दत्तू हे माझं त्यात कॅरेक्टर आहे जे संगमेश्वरी बोली भाषा बोलत। मला खरंच चांगला रोल मिळालाय किंवा त्यामध्ये जितके रोल्स आहेत सगळे इतके सुंदर आहेत आणि अनिलनं ते इतके छान पेंट केलेले। याचे निर्माते आहेत ज्ञानेश्वर गोवेकर। नक्की आनंदच आहे, त्यात काही नाही, पण ते सोनं दिल्यानंतर त्या सोन्यातलं काही भाग जो मी त्यातला काही भाग मी ज्या त्या भाईंचा अनाथाश्रम आहे त्या अनाथाश्रमाला नक्की। कथेत खरं बघायला गेलं ना तर 40 मिनिटांमध्ये आपल्याला ऐकताना असं वाटतं की त्याच्यात काही नाहीये, पण जेव्हा भाईंची कथा तुम्ही एक दोन वेळा व्यवस्थित जर बघितली तर त्याच्यात तुम्हाला खूप काही मिळेल। या चित्रपटामध्ये एका मध्यवर्ती भूमिकेत आहेत वैभव मांगले। म्हैस या विषयावर सिनेमा करण्याचे अनेक जणांचे मानस होते।